आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीला निघून जाईन असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. ठाकरेंच्या या दाव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. उद्धव ठाकरेंना भाजपनं 2019 विधानसभा निवडणुकीआधी दिलेल्या वचनांचं कवित्व अजूनही संपलेलं नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीला जाईन असं वचन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं उद्धव ठाकरेंनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं असं अमित शहांसोबत ठरलं होतं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीला निघून जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यांनी मला माझ्या लोकांसमोर खोटारडं ठरवलं. उद्धव ठाकरेंना शहा फडणवीसांनी जे वचन दिलं त्याचा साक्षीदार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. आदित्यांना मी मुख्यमंत्री तयार करतो, त्यासाठी मार्गदर्शन करतो, मी नंतर राष्ट्रीय राजकारण. हे खरं आहे, उद्धवजींनी सांगितले सत्य आहे ना. त्याच्यावर मगाशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे. आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना. मला तर लागलेलं नाही. पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमितभाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो. हा कालपर्यंतचा भ्रम होता, आता आज त्यांचा भ्रम बदलला. आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो. उद्धवजी पहिले हे ठरवा, अमितभाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर भाजप तुटून पडली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंच्या या दाव्याचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय. उद्धव ठाकरेंनी केलेला दावा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केलाय. स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न उद्धव ठाकरेंचं असल्याचं दरेकर म्हणाले. शिळ्या कढीला ओत आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा सुरू आहे आणि मुख्यमंत्री करायचाय माझ्या शिवसैनिकाला, ते मला वाटतं ते स्वतः शिवसैनिक आणि आता त्यांच्या मनातला अंतस्थ हेतू त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्याचा दिसून येतोय. मंत्रीपदही जे सांभाळण्याच्या क्षमतेचे नव्हते त्यांना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न त्या ठिकाणी पडावं आणि तशा प्रकारचा शब्द दिला होता असं बोलणं म्हणजे खरोखर हास्यास्पद त्या ठिकाणी आहे. उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर भाजप नेते श्रीकांत भारतीय यांनीही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर खोटारडेपणाचा आरोप श्रीकांत भारतीय यांनी केलाय. तुमचे पुत्ररत्न माननीय आदित्यसाहेब ठाकरे यावेळेस वरळी विधानसभेमध्ये निवडूनच येणार नाही, मुख्यमंत्री व्हायची गोष्टच दूर राहिली. आणि तुम्ही आता किती खोट बोलतात आहेत. का खोटारडा राजकीय नेता महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाला नाही. 24 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी स्थिती होणार आहे त्यातनं मुलगा मुख्यमंत्री तर सोडाच, तो आमदारी होणार नाही. नितेश राणे उद्धव ठाकरेंवर बोलणार नाहीत असं होणार नाही. उद्धव ठाकरे किती खोटारडे आहेत हे जयदेव ठाकरेंना विचारा असा टोला नितेश राणेंनी लगावलाय. उद्धव ठाकरे किती मोठा खोटारडा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा. जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा. उद्धव ठाकरेपेक्षा मोठा खोटारडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही. उद्धव ठाकरेंना जेव्हा हे कथित वचन दिलं गेलं तेव्हा एकनाथ शिंदेही उद्धव ठाकरेंसोबत होते. ठाकरेंना सोडून भाजपा महायुतीत आल्यावर त्यांचं काय मत आहे ऐकूया. त्यांनी खूप मुलाखती दिलेल्या आहेत. बंद दरवाजा आडत काय झालं तेही दिलं, तेही खोटं होतं. आता खोटं बोलण्याचं एक परिसीमा असते, खोटं बोला पण रेटून बोला. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते शिवसेना भाजपच्या गठबंधन मध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आमची चर्चा झाली अमितभाईंच्या बरोबर. परंतु अमितभाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे, त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे.
ठाकरेंना काय वचन दिलं हे माहिती नाही, पण दिलेलं वचन पाळायला हवं होतं असं मत पवारांनी व्यक्त केलंय. त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती, पण ठरलं असेल त्याचे फायदे नाही, त्याचे योग्य नाही. उद्धव ठाकरेंना 2019 निवडणुकीआधी भाजपनं दिलेल्या आश्वासनांची 5 वर्षांनंतरही चर्चा होतीये. आदित्य ठाकरेंबाबत फडणवीसांनी दिलेल्या वचनाची त्यात भर पडली आहे. या वचनांवर नेहमी दावे प्रतिदावे होत असल्यामुळं खरं कोण आणि खोटं कोण हे समजायला मार्ग नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.